नमस्कार, मी निखिल बल्लाळ. ठाणे वैभवच्या यूट्यूब चॅनलच्या चॅट टाईम कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. लोकसभेची निवडणूक आलेली आहे, जसं आपल्या सर्वांना माहितीच आहे, आणि सर्व पक्ष आपली मतं मांडत आहेत, आपली भूमिका लोकांसमोरती स्पष्ट करतात. त्यात मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची देखील भूमिका फार महत्त्वाची आहे, आणि ती भूमिका ठाणे जिल्ह्यात आणि पालघर जिल्ह्यात जे मांडतात प्रामुख्याने ते आहेत अविनाश जाधव. आज अविनाश जाधव आपल्या सेटवर आहेत. जाधव साहेब, आपलं मनापासून स्वागत ठाणे वैभवच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आम्हाला जाणून घ्यायचं आहे की मनसे BJP विरोधात आहे का मोदी आणि शहाच्या विरोधात आहे. 2012 राज सन्माननीय राजसाहेब हे गुजरात दौऱ्यावर मोदींनी आमंत्रित केलं होतं त्यांना, आणि त्यावेळेला राजसाहेब ज्यावेळेला गुजरातमध्ये गेलं आणि ते सगळं पाहिलं, त्यानंतर राजसाहेब हे पहिले व्यक्ती होते की ज्यांनी म्हटलं की असा माणूस हा पंतप्रधान झाला पाहिजे, देशाचा देशाचा उत्तम विकास होईल, आणि तीच लाईन पकडून अनेक लोकांनी मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत म्हणून तो नारा लावला. मोदींनी गुजरातमध्ये काहीतरी चांगलं केलेलं आणि ते देशात काहीतरी चांगलं करू शकतात, त्यांच्याकडे विजन आहे, आणि म्हणून सन्माननीय राजसाहेबांनी त्यावेळेला मोदींना केलेल्या कामाला पाठिंबा दिला होता. पण त्याच्यानंतर सातत्याने 2014 ज्यावेळेला मोदी पंतप्रधान झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी जो काही हिटलरशाही या देशात आणण्याचा एक प्रयत्न केला, जे मोदी येताना तोऱ्यामध्ये देशभक्ती व विकासाच्या मुद्द्यांवर बोलत आले ना, काँग्रेसनी हे नाही केलं, काँग्रेसनी ते नाही केलं, काँग्रेसनी ते नाही केलं, आज ते मोदी का नाही विकासावर बोलत आहेत? चला आम्ही तुम्हाला विरोध करतोय ना, तुम्ही बोला ना आमच्यावर विकासावर, तुम्ही काय म्हणताय? पुलवामा, सर्जिकल स्ट्राईक, देशभक्ती, याच्या पुढे मोदी त्यांच्या भाषणात बोलत आहेत कुठे? नेहरू, गांधी परिवार, याच्या पुढे ते बोलतच नाहीत. ते का नाही लावावं प्रोजेक्टर, दाखवा मी हा ब्रिज बनवला, मी ह्या गोष्टी केल्या, या मी देशासाठी भविष्यासाठी IT आणले. किती IT कॉलेज आले, काय झालं या देशात? कुठे इंजिनिअरिंग, मला सांगा ना, मेडिकल कॉलेज किती आले आपल्याकडे? नाही आले. असं कुठलीही गोष्ट मोदींकडे नाही आहे की जी आज लोकांना दाखवतील की याच्यामुळे मला मतदान करा. आज ते मतं मागतायत, मी पाकिस्तानवर हल्ला करीन, मी सर्जिकल स्ट्राईक करीन, याच्यावर मतं मागतायत. गोष्टी घडत गेल्या आणि त्यातून एक गोष्ट कळली की हा माणूस जर आणखी 5 वर्ष देशाने या माणसाला द्यायचं झालं तर या देशाला खड्ड्यात टाकलं जाईल, असं राजसाहेबांचं एक मत बनलं. आणि त्याच्यानंतर 2019 सन्माननीय राजसाहेबांनी त्यांच्या विरोधात भाषणं करायला सुरुवात केली, त्यांच्या विरोधात भूमिका मांडायला लावली. आणि मी का बोलतोय, जगातला एकमेव नेता आहे जो संदर्भासहित स्पष्टीकरण देतो की मी हे का म्हणतो, हे का नको आहे, कारण हा माणूस हे बोलला होता, हे त्यांनी केलेलं नाही. नेमकं मनसेचं कोणकोणत्या BJP योजनांवर विरोध आहे, असं कुठल्या स्पेसिफिक त्याबद्दल? मोदींनी पूर्ण राबवलेली एक योजना सांगा मला. त्यांनी स्टार्टअप इंडिया आणलं, चाललं बरं, त्यांनी डिजिटल इंडिया आणलं, ते चाललं. तुम्ही व्यापारासाठी खूप काही मोठे मोठे असे वाघ सिंह बनवलेत आणि आता काहीतरी देशात काहीतरी नवीन घडणार म्हणून हजारो करोडो रुपये त्या कार्यक्रमांवर घालवलेत. तो पैसा जरी तुम्ही देशातल्या व्यापाऱ्यांना दिला असतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला असतात ना, तरी देशाचा GDP वाढला असता. खूप वर्षांनी मोदीसारखा एक नेता असा भेटला होता की याच्यावर विश्वास ठेवलं पाहिजे, आणि लोकांची भ्रमनिराशा झाली असल्यामुळे आज तुम्हाला हे वातावरण दिसत नाही देशात. आपण ठाण्याबद्दल जर बोलूया की मनसेनी ठाण्यासाठी आजवर काय काय केलेलं आहे, म्हणजे आपल्याकडे बरेच प्रश्न आहेत. म्हणजे कोपरी ब्रिज हा फार एक ज्वलंत आणि फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे सगळ्यांसाठी, की मुंबईपासून तुम्ही ठाण्यात अर्धा तास पोचता, पण ठाण्यात कोपरी ब्रिजपासून तुमच्या घरी पोचायला मला 2 तास लागतात. यासाठी मनसेची भूमिका काय राहिलेली, आणि आत्ता सध्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मनसे सत्तेत नाही. मनसे एखादी गोष्ट लोकांच्या समोर आणून दाखवण्याचं काम माझं आहे, आणि ते वेळोवेळी आम्ही केलेलं आहे. तुम्हाला मी सांगतो, आमच्या ठाण्यामध्ये आम्हाला अभिमान वाटेल, शिवसेनेची सत्ता आज 22-24 वर्ष ठाण्यात आहे बरोबर आहे, पण आम्हाला एखाद्या गोष्टीचा अभिमान वाटेल की ही गोष्ट शिवसेनेने आम्हाला दिली अशी कोणतीच नाही. पण प्रश्न असा आहे की त्यांच्याकडे सत्ता होती, त्यांनी डेव्हलपमेंट करायला पाहिजे, तर तसा एक आक्षेप तुमच्याबद्दल घेतला होतो की मनसेची नाशिकमध्ये सत्ता होती, तर मनसेने नाशिकमध्ये काय काय केलं? आदित्य ठाकरेंचा एक कार्यक्रम झाला आणि त्यात एक मुलगा उभा राहिला आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात, तो म्हटला नाशिकला मनसेने खूप उत्तम काम केलं, औरंगाबादमध्ये का नाही झालं? असा प्रश्न शिवसेनेच्या नेत्याला एक 22 वर्षाच्या तरुण मुलाने विचारला. मला वाटतं ह्यातच मनसेने तिथे काम केलं याचं, आणि सन्माननीय राजसाहेबांनी जे नाशिकला करून ठेवलं ते ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत दाखवा हो. आज येऊर आहे, झालं का डेव्हलप येऊर आपला? आज सन्माननीय राजसाहेबांनी तिथून पुढे काही अंतरावर बॉटनिकल गार्डन बांधलं, ज्याच्यासाठी निधी हा टाटा साहेबांकडनं घेतला, महानगरपालिकेचा नाही घेतला, तर तो टाटांकडनं 40 कोटी रुपये आणले आणि ते बनवलं.
अशा अनेक गोष्टी राजसाहेबांनी नाशिकला दिल्या. तिथे चिल्ड्रन पार्क असेल, किती गोष्टी, बाळासाहेबांचं स्मारक असेल, जे नाशिककर बोलतील हो हे आमच्या नाशिकमध्ये, चला मी तुम्हाला फिरायला घेऊन जातो. पण मग कामं करून सुद्धा नंतर आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला. म्हणजे भारतात तुमचं मत काय की कामावर मतदान भावनिक राजकारण? भारतात मला माहीत नाही, पण महाराष्ट्रात तरी, महाराष्ट्रातल्या शहरी भागामध्ये ठाणे, पुणे, नाशिक ह्या भागात तरी मला भावनिक राजकारणावर मतदान होताना दिसतंय. आणि म्हणून मी आत्ताच्या तरुण पिढीला ओरडून ओरडून सांगतोय की तुम्ही मतदान करताना तुमचा उमेदवार नीट निवडा, कारण तुमचा उमेदवार, तुम्ही जर भावनिक राजकारणावर राहिलात तर तुमचा उमेदवार आणि तुमच्या शहराची स्थिती ही आमच्या ठाण्यातले जे लोक, आमचे खासदार आहेत ना, राजन विचार यांच्यासारखी होईल. भावनिक राजकारणावर ते निवडून येतात विधान लोकसभेमध्ये, ते दोन शब्द नीट वाचून बोलू नाही शकत. लिहिलेल्या कागदावर ते असे, त्यांना मला वाटतं 2 मिनटं जर बोलायला सांगितलं तर चक्कर येऊन पडतील. अशांना आपण आपली सत्ता देतो. आज राजन विचारे 5 वर्ष खासदार आहेत. अहो मीरा रोडमध्ये बॅनर लागले होते की आमचा खासदार हरवला आहे म्हणून. अशांना तुम्ही मतदान करता, त्या ज्यांच्याकडे विजनच नाही आहे की मला माझ्या शहराच्या संदर्भात काय करायचं, याचं विजन कुठे आहे? नाही आहे. नेहमी नवीन रेल्वे स्टेशन येणार, नवीन रेल्वे कुठं आहे सगळं? मागचे 10 वर्ष मी तेच ऐकतोय, त्याच्या पुढे मी जातच नाही आहे. मला वाटतं त्याच्या पुढे जाण्यासाठी आत्ताच्या तरुण पिढीने स्वतःचे विचार बदलले पाहिजे. कारण सन्माननीय राजसाहेब मतदान का बदला याच्या बाबतीमध्ये प्रोजेक्टवर सांगतात जाहीर सभांमध्ये. मी का सांगतोय माझ्या मतदाराला तुम्ही मतदान बदला? हे देशात घडलं नाही, किंवा हे जर आपण बदललं नाही तर पुढच्या 5 वर्षांनी आपला देश खड्ड्यात जाईल. म्हणून मी माझ्या मतदारांना सांगतोय तुम्ही तुमचं मतदान बदला. आमचा मतदार हा फर्म आहे, सन्माननीय राजसाहेबांवर पूर्ण विश्वास ठेवून आहे, आणि तो 100% ह्यावेळेला जो काही महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणचं जे टोकावरची गणित आहे तो बदलल्याशिवाय राहणार. जाधव साहेब, पुन्हा एकदा तुम्ही आमच्या स्टुडिओला आला, त्याबद्दल मनापासून आभार आहे. हा चॅनल नक्की बघत राहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.